नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सूर्यमुखी बिल्डिंग नेहरू नगर कुर्ला पूर्व या ठिकाणी आलेले आहोत आणि नेहरू नगरमधल्याच प्रिया राजन फडके या वहिनींना भेटणार आहोत. काय गंमत आहे, सूर्यमुखी काय मस्त बिल्डिंगचं नाव आहे. मी उगवत्या सूर्याला नमस्कार करून, खरं तर सगळेजण दिवसाची सुरुवात करत असतात आणि आता या सूर्यमुखी बिल्डिंगमध्ये जाऊन आपण या माऊली नेमकी सुरुवात करत असताना किंवा सकाळी उठल्याबरोबर त्यांच्या मनातला पहिला विचार काय असतो. कारण बरेच जण सकाळी डोळे उघडले की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम असं म्हणत असतात. या माऊली नेमकी त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी करतात, चला विचारूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया फडके कुटुंबाला. आधी उखाणा घ्या. तिर्लोटकरांची झाली मी फडके. राजेंद्ररावांचं नाव घेते. आदेश बांदेकर आम्हा सर्वांचे लाडके. अरे वा, धन्यवाद. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर राजन फडके. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी काकी. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. बरोबर. ही माझी बहीण. नमस्कार. ही वहिनी. हो हो. हे नाना. नमस्कार. म्हणजे माझे काका. ते माझे दीद मोठे दीद, त्यांचे मोठे भाऊ. ही आमची साक्षी माझी पुतणी. हा माझा भाऊ शिवाजी. ही माझी वहिनी सुप्रिया. नमस्कार. हा माझा भाचा शिवम. हा माझा लहान मुलगा ओम. ही माझी जाऊबाई आहेरम पुतण्या. आणि ते माझे भाऊजी. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझगाव. तुमचं? केरगाव. कसं गेलं बालपण तुमचं? घरी कोण कोण होतं? घरी माझे काका आणि काकी, म्हणजे त्यांना आम्ही नाना नानी म्हणतो. माझी आई, माझे तीन भाऊ होते, चुलत भाऊ आणि माझा भाऊ. असे सगळे बालपण. आणि तुमच्याकडे घरी? माझ्या घरी हे माझे मोठे भाऊ आहेत. नमस्कार. ही वहिनी आहे. या दोन मुलं आहेत माझे. पण ते सर आता नाही, लहानपणी कुठे होते मुलं? काय विचारतोय आणि तुम्ही काय सांगताय? माझं ECG काढायची वेळ आली होती. लहानपणी? बालपण माझं गिरगावलाच गेले. गिरगावला. शाळा कुठली? शाळा विल्सन कॉलेज. विल्सन? विल्सन शाळा पण होत्या, विल्सन कॉलेज पण. आणि तुमचं? माझं सर एली कधुरी माझगाव. तुम्ही माझगाव, तुम्ही गिरगाव. मग काय गोलदेवळाकडे भेटला होता? नाही. ती माझी काकी आहे आणि ती त्यांची मावशी पण आहे. बरोबर. म्हणजे यांची मावशी, त्यांचं लग्न होऊन ते आमच्या घरी आली. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्येच राहत होतो. मग ते येत होते आमच्या घरी हे मावशीला भेटायला वगैरे. तुम्ही मावशीला भेटायला जायचे? मग आणि त्यावेळी झालं. मग काय झालं सांगाव? काय ना सर, मी जास्त करून मावशीकडे म्हणजे भेटायला जायचो. असं रोज येता येता आता मग असं मला सर हिच्याकडे नजर गेल्या, मला आवडली. आणि मग त्याला तर खूप कठीण झालं सर. जवळजवळ एक वर्ष आलं की मी काय बोलायचंच नव्हतं. तुम्ही बोलत नव्हतं? तुम्ही जायचे, फक्त जायचो, बघायचे, मावशीला भेटायचे, परत असं खरोखर वर्ष झालं सर. एक वर्ष मावशीला भेटत होते ना? पण साधारणतः आठवड्यातून किती वेळा मावशीला भेटायला जायचं? हप्त्यावर जायचं. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार? आठवड्यात नाही एकदा सर. अरे तसं नाही, म्हणजे आठवडा संपला की चौथा वार आजीचा, मावशी. हो ना, तेव्हा कॅलेंडर नवीन आलं असतं तर मावशी नावाचा अजून एक वार आला असतो. मग काय व्हायचं तेव्हा? काय नाही, अगोदर आम्ही असं बोलत वगैरे नव्हतो. नाही, कशाला बोलायचं? हो तेच ना. नंतर एक दिवस असं मावशीचा मुलगा आहे विशाल म्हणून, तो लहान होता. त्यावेळी आम्ही दवाखान्यात त्याला घेऊन गेलेले, हे पण आलेले. मग त्यावेळी काहीतरी तो चॉकलेट असं खात होता तर ते खराब झालेलं. म्हणून मी ते टाकायला गेली. टाकायला गेली तर तिथून एक बाई चांगली साडी वगैरे घालून मस्त मेकअप वगैरे करून जात होते आणि माझं लक्ष नव्हतं. मी फटकन फेकलं ते चॉकलेट.
ते तिच्या साडीवर पडलं. आता मला वाटलं आता ती मला बडबडणार म्हणून मी यांच्या बाजूला येऊन बसले. पेपर वाचत होते मी यांच्या बाजूला बसले आणि हळूच सांगितलं काय बोलू नका, ती बाई येईल आणि काहीतरी बडबडेल मला. म्हणून मी त्या पेपरमध्ये तोंड घालून लपले. आणि यांच्या पेपरमध्ये तुम्ही तोंड घातलं, काय सिच्युएशन आहे बघितलं. आणि तेव्हापासून मग आम्ही बोलायला लागलो. म्हणजे मी आजपर्यंत बागेत प्रेम बघितलंय कोणाचं बाबा, पायऱ्यांवर, जिन्यावर, आमचं दवा साडीच्या पाठी, दवाखान्यात नाही पेपरात. आणि मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर मग ते आम्ही दोघं बोलायला वगैरे लागलो. मग एक दिवस ह्यानी मला सांगितलं की पिक्चरला येशील का म्हणून. कुठल्या पिक्चरला जायचं ते पेपरमध्ये जाहिरात बघत होता का? हा मग म्हणजे मला त्यावेळी मिथुन चक्रवर्ती खूप आवडायचे. काय सांगता, तरी हे दिसतात हा तसे. तर यांनी मला फोन केला की मी पिक्चर तुझ्या आवडत्या हिरोचा पिक्चरची तिकीट काढली आहे आपण, म्हणजे पिक्चरला येशील का. मला काढलं यांची सगळी फॅमिली वगैरे असेल. बरोबर आहे. म्हणून मी हो म्हणाली आणि गेली. बघते तर कोणच नाही, हे एकट्याच होते. कुठला कुठला पिक्चर होता? जितेशांचं. कुठला थिएटर? कला मंदिर. चुकलं. अलंकार. अलंकार. आणि मग पहिल्यांदा भेटले कुठे, प्रपोज कुठे केलं याने तुम्हाला? ते एक वर्षानंतर केलं. ते पण थिएटर मध्येच केलं. आता त्याने विचारलं प्रपोज कुठल्या थिएटरला केलं सांग. पिक्चर होता रोटी कपड्यावर बघा. जे आयुष्यातलं फार महत्वाचं आहे, रोटी कपडा आणि मकान. आणि मग थिएटर कुठलं होतं? नॉव्हल्टी होता. तिथे कोणाला घेऊन गेले होते? पण त्या म्हणतात मी नव्हते म्हणून नॉव्हल्टीला. तुम्ही नॉव्हल्टीला गेले होत्या ते बघा नाही म्हणतात. आता सांगा कुठला. गिरगावलाच ना. ताडदेव. हा ताडदेव. गंगा जमुना. आणि तेव्हा तुम्ही कुठे मध्यंतरात विचारलं की नाही पिक्चर? पिक्चर चालू असताना आम्ही बोलत होतो तेव्हा मी तिला विचारलं असं आहे मला तू आवडतेस तर माझ्याशी लग्न करशील का? तर तुम्ही काय म्हणाला? शेवटी हे तुमचं प्रेम सुरू झालं. बरोबर आहे. प्रेम तर सुरू होतं आणि मग अशा वेळेला घरी कसं कळलं? मग कसं ते मला माहित नाही पण सगळ्यांना माहितच होतं आमच्या घरी हा सारखा सारखा येतो. नाही कोणी तसं काय अपोज नाही केलं. अपोज नाही केलं बिलकुल. तुमच्याकडे कोणी? सगळ्यात प्रथम मी माझ्या मावशीला राहिलं कारण माझी आई अब्रॉडला होती. बरं. तर मग माझी आईसारखीच आहे. आईने मला जन्म दिला, सगळं माझं पालनपोषण हिनेच केलं. लहानपासून माझ्या मावशीने बघितलंय मला. मग तिला मी सगळ्यात प्रथम सांगितलं असंच आहे तुझी पुतणी आहे तिचं माझं असं प्रेम झालेलं आहे तर मी आम्ही लग्न करायचं ठरवलंय. तर ती बोलली हरकत आहे. तिने आपल्या मिस्टरांना पण सांगितलं. किती चित्रपट बरेच बघितले ना. बरोबर. आता एक तुमचा असा इंटरवलला साधारणतः काय आणायचे तुम्ही? मग काय दोन दोन आईस्क्रीम द्यायचं? दोन दोन पिक्चर बघायचं आम्ही. दोन आईस्क्रीम? हा दोन. मला दोन आईस्क्रीम आवडायचे. ते आणायचे मी नको म्हटलं तरी आणायचं. का हो, दोन्ही बाजूला कोण असायचं? आतापर्यंत अभिषेक कधी असं केलं? अहो तसं नाही पण बाबा यांना दिल्यानंतर शेजारच्यांनी विचारलं म्हणजे नाही लाय आता घे बाबा आईस्क्रीम असं नाही ना. दोन माझ्यासाठीच. पण आता मला सांगा इतकं छान आनंदामध्ये किती वर्ष झाली. मग लग्नाच्या वेळी तुमच्या घरून पण ऑब्जेक्शन नव्हतं ना? अजिबात. तुमच्या घरून पण नव्हतं. मग प्रेम यशस्वी झालं हो की नाही? कधी टेन्शन नाही झालं? तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. आठ वस्तूंवर आठ टॅग ठेवा, एक एक ठेवा. चार संधी आहे, एक रुपया मिळाला पाहिजे. सगळे मदत करू शकतात याच्यामध्ये. वेळ सुरू झाली. 20 रुपये. आता तीन संधी राहिले आता. हा टा घे घे. नको. हा घे घे, तुला आवडेल ते घे. 100 रुपये. दोन संधी राहिलेल्या आहेत आता. दोन दोन 2000 रुपये. आता लास्ट एकच संधी राहिलेली आहे. जाऊ दे, सांगतोय किती मिळेल. 500 रुपये. दोघांविषयी तुम्ही बोलायचं. जरा चिडकोर आहे राजेश.
बाकी मी काय बोलणार नाही, बाकी स्वभाव व्यवस्थित आहे. होय ना, ती पण तशीच आहे, पण तिचा पण स्वभाव व्यवस्थित. काय स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बोलायला होणारच नाही, टेन्शन आलं ना. टेन्शन आलं म्हणूनच. द्या त्यांच्याकडे मावशी. तुमच्याकडे यायचे ना हे? हा, माझ्याकडे यायचं. पण तुम्हाला अंदाज आला होता? अंदाज आला होता, तसा पण असं वाटलं आपली आपसात आपसात आहेत बोलतात असं वाटलं. तर ह्यांनी मला नंतर सांगितलं की असं असं आहे आमचं म्हणून. पण तुम्हाला कधी चित्रपटाला वगैरे नेलं नाही? तुम्हाला घरीच ठेवलं? घरी. मी तिचा लहान भाऊ. भाऊजी म्हणजे खूप चांगले आहेत. मी त्याला कधीच अजूनपर्यंत भाऊजी बोललो नाही. आज पहिल्यांदा भाऊजी बोलतोय. मी नावाने साक मारतो दोघांना पण. आणि यांचं प्रपोज करायच्या अगोदर 6 महिन्या अगोदर खूप जणांना माहिती होतं की यांचं होणारच आहे ते. मावशी सोडून सगळ्यांना माहिती होतं, सगळ्यांना माहिती होतं, सगळ्यांना कल्पना होती हे होणारच आहे. आणि मी माझ्या बहिणीबरोबर तो इतकी मस्ती करायचो आम्ही लहानपणी. एकदा आम्ही मस्ती करत करत एकदा गटारात पण दोघं आम्ही पडलेलो. एवढी आम्ही करायचो. मी त्याला उचलायला गेलेली पण तो जरा अंगाने होता ना, त्यामुळे त्याला उचलता उचलता आम्ही दोघंही गटारात पडलो. आणि आम्हाला परत वर येता येत नव्हतं. मग कोणतरी कचरा टाकायला आलं, त्या लोकांनी बघितलंय दोघं पडलेत आणि रडतायत. मला आम्हाला दोघांना उचललं मग त्यांनी काढलं. आता मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? त्यापूर्वी तुम्ही आज मिस कोणाला? मिस माझ्या काकांना करते आणि माझ्या पप्पांना करते. कारण माझे पप्पा मी 7 वर्षाची असतानाच वारले. आणि काकांनी भरपूर प्रेम केलं. हो हो, भरपूर. तुम्ही कोणाला मिस करताय? सर माझ्या मम्मी पप्पा. कारण लहान असताना 12 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील वारले आणि आई आता 4 वर्ष आले. त्याच्यामुळे आम्हाला प्रेम हे कधीच मिळालं नाही. माझं जे काय ते माझ्या मावशी मामचं जे लग्न ठरवून गेलं ते माझ्या मोठे भाऊ आहेत, त्यांनी मला पुढे आणलं. मला सर खरं सांगायचं म्हणजे मी कधी एवढं करेन असं मला वाटलं नव्हतं जेव्हा मी यांना आय लव यू बोलायला 1 वर्ष लावलं. आणि तेव्हा माझ्याजवळ खरं सांगू ना तर काहीच नव्हतं, काही म्हणजे घर नव्हतं स्वतःचं. मी माझ्या मावशीकडे लहानाचा मोठा झालो सर, खरं सांगू. पण आज मी खूप उपकार करतो सर्वांचे. या पूर्ण फॅमिलीने मला एवढं प्रेम दिलं ना सर, खरं सांगतो. माझे भाऊ सुद्धा आहेत. या सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि क्षमा कोणाची मागतो? मी क्षमा मागीन तर माझ्या मावशीची. कारण खरं बोलतं तिला ऐकतरी मी असं फसवल्यासारखं होते. पण माझ्या मनात ती खूप हे होली, म्हणजे खूप माझ्या मला वाटलं की हिच्याशीच मला हे करा. त्याच्यामुळे मी तिला सॉरी बोलेन. आणि धन्यवाद करत असेल तर माझ्या मोठ्या भावाला ज्याने मला ही लाईन शिकवली. दोघ्या भावाने एलिटेटर मला एवढं शिकवलं ना विचारू नका सर. 4 वर्षात मला ट्रेनिंग केलं आणि मी अब्रॉड लावून मी कामावर आज पुस्ताच्या पायावर उभा आहे. त्यामुळे धन्यवाद त्यांना करतो. आणि तुम्ही? मी धन्यवाद माझ्या आईला करेन, कारण वडिलांच्या पश्चात तिने आम्हाला सांभाळलं. माझ्या भावांना करेन, कारण ते नेहमी माझ्या पाठी असतात. माझ्या मिस्टरांना करेन, कारण ते नेहमी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आणि क्षमा? आणि अजून एक थँक्स म्हणजे बाकी आहे, माझी जाऊबाई आणि माझे धीर. म्हणजे लग्नानंतर जवळजवळ 3 वर्ष आम्ही त्यांच्याकडे होतो. बरं, आमचं घर पण होतं त्याच्याकडे, म्हणजे तिथून आमच्या संसाराची सुरुवात झाली. आणि क्षमा? आणि क्षमा मागायची तर सगळ्यांचीच मागेन, ज्यांना मी कधी दुखवलं असेल काय केलं असेल. तर दोघांनाही शुभेच्छा, पण एवढ्यावरती सुटका नाही. आता तुम्ही किती वस्तू घेऊन येणार ते मला बघायचं. हां, वेळ 2 मिनिटाची. मी तुम्हाला रंग देणार आहे, त्या रंगाच्या वस्तू घेऊन यायच्या. रंग आहे पिवळा. वेळ सुरू झाली. कपडे काढत होतात तुम्ही लवकर. 17 दिलेली वस्तू बाद आहे. 17 आहे. एका वेळी एकच आणा. आणि ते परत ते पण फ्लॉवर पॉट मध्ये पण आहे. पूर्ण पिवळं पाहिजे. आतमध्ये 17 आहे. 17 आहे आतमध्ये. यायचं नाही. राजन रिद्देशला घेऊन ये ना. रिद्देशला घेऊन ये. रिद्देशला आणलं पाहिजे त्याने. अरे रिद्देशला रिद्देशला घेऊन ये ना. अरे अजून काहीतरी 10
ग्लोबली. हा सांगा काय आणलं. पिवळं हा याचं शर्ट एक द्या त्याला सोडा एक. हा एक ह्याचं काय इकडे पिवळा जा जागेवर जा. दोन दोन झालं. आता सांगा पिवळं काय काय. फुल. बरं तीन. केळं. चार. हा पिवळा आहे रंग. पाच. हा पिवळा बरोबर आहे. सात. आठ. आठ हळद. नऊ. दहा. अकरा. अभिनंदन. पाच वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेट वस्तू मिळाली. अभिनंदन. सात वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेट वस्तू मिळाली. अभिनंदन. अकरा वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेट वस्तू. तुमच्या तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. भरपूर चहा पितात त्यांनी जरा चहा कमी करावी. मी जितकं नेहरू नगर मध्ये एपिसोड केले ना प्रत्येक माऊलीची तीच इच्छा होती. हे काय नवीन. सकाळी डोळे उघडले की पहिला शब्द चहा असतो. सकाळी डोळे उघडले की माऊली तुम्ही पहिलं काय म्हणता. मी देवाचं नाव घेते. काय करता. स्वामी समर्थ. कसं सकाळी उठता डोळे उघडता त्या क्षणी काय येतं मनात. आणि पाया पडते स्वामी समर्थ म्हणतो. स्वामी समर्थ. तुम्ही काय म्हणता डोळे उघडले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकदा तरी म्हटलंय का. हो सर. काय म्हणतात. चहा. डोळे उघडले की चहा. चहा लागतो. तुमचं म्हणणं आहे त्यांनी चहा कमी कमी करावं. काय हो कधी होणार कमी. आता थोडी केली. नाही सर काय होऊ शकत नाही. नाईट ड्युटीला कामाला तर चहा लागते सर. घरी सकाळी असताना हो पूर्ण दिवस दोघांनी ठरवा काय ते. आणि दुसरी अपेक्षा. भरपूर बोलता. जरा बोलणं कमी करा. तिसरी अपेक्षा. ते खूप गाणी गातात घरी आल्या आल्या त्यांचं सुरू होतं. ते पण एक पण बरोबर गात नाही. एक ऐकवा ना. एक एक कुठलं सांगाल वहिनी. एक गाणं सांगा ना कुठलं तरी. मी सांगू शकतो. बाहुबली. बाहुबली तू सांग. बाहुबली. हा म्हणा. बाहुबली असं नाही म्हणत. दुसरंच आहे. कसरा तो बाहुबली असं बोलतो. बाहुबली काही बोलतात म्हणजे स्वतःच्या मनाचं. मी पुढे येईल तसं बोलत जातो. स्वतःचे शब्द घाला. तुमच्या तीन अपेक्षा सांगा बहिणींकडून. मला वाटते मी मला खूप वेळ द्यावा. मी जसं कसं मी ऑफिसला असते दिवसभर. कुठे असता तुम्ही. मी गिरगावात पेलिकन स्पेअर्स कंपनी आहे तिथे नोकरी करते. पण त्यांचं म्हणणं आहे तुम्ही त्यांना वेळ देत नाही. पण काय करणार. हे 9:30 येतात. मी 10 निघते ऑफिसला. नाईट ड्युटी असते. जरा मग द्या वेळ तरी सुद्धा. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा खूप चिडते मला. असं गाणं चुकीचं वगैरे म्हटलं तर चिडणार. गाणं बरोबर. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा मला असं वाटतं की कधी मला की गरम जेवण मिळावं. कारण मला हप्त्यात ना एकच सुट्टी असते. तर मला असं वाटतं की माझ्या बायकोने माझ्याबरोबर जेवावं. मी गरम जेवण असं मला काय विचार. तुम्ही जेवा गरम जेवा थंड जेवा मला का मध्ये त्या कडईत घालताय. बरोबर. दोघांनी एकमेकांच्या प्रती इच्छा व्यक्त केलेली आहे अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण हो. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो. असेच हसत राहा आनंदी राहा. तुम्ही चहा पित राहा. कमी 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 कमी. नाही ते मला म्हणतील. आदेश भाऊजीने सांगितलंय चहा प्या म्हणून. महत्वाचं ऐकणार नाहीत नको ते लक्षात ठेवत. योग्य गाणं एकदा तरी त्याने गावं हीच एवढी इच्छा. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. तथास्तू पुणे यांच्याकडून वहिनीला मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया. आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.